नमस्कार, मी राणी कासलीवाल, ATV न्यूजमध्ये आपले स्वागत. कर्मचाऱ्यांच्या कामात सुसूत्रता आणणारी आणि प्रशासन गतिमान करण्यात महत्त्वपूर्ण ठरेल अशी मनुष्यबळ पुनर्रचना महावितरणमध्ये लवकरच लागू होत आहे. कर्मचाऱ्यांच्या कामात सुसूत्रता आणणारी आणि प्रशासन गतिमान करण्यात महत्त्वपूर्ण ठरेल अशी मनुष्यबळ पुनर्रचना महावितरणमध्ये लवकरच लागू होत आहे. सध्या स्पर्धेचे युग असून वीज क्षेत्रातही सातत्याने नवीन आव्हाने निर्माण होत आहे. या आव्हानांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी नव्याने होत असलेल्या बदलांचा स्वीकार करून आवश्यक ते बदल करणे ही काळाची गरज आहे. महावितरणच्या परंपरागत रचनेत एकाच कर्मचाऱ्यावर अनेक कामांच्या जबाबदाऱ्या आहेत. परिणामी कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासह ग्राहक सेवेवरही विपरीत परिणाम जाणवतो. प्रस्तावित पुनर्रचनेत दोन उपविभागांच्या एकत्रीकरणातून संचालन आणि देखभाल तसेच देयक आणि महसूल असे दोन स्वतंत्र उपविभाग निर्माण होतील. यातून कर्मचाऱ्यांवर विशिष्ट आणि मर्यादित कामांची जबाबदारी निश्चित होऊन एकंदरीत कामकाजाला गती मिळेल आणि कामाला सुसूत्रता येईल. महावितरणमधील अधिकाऱ्यांनीच वर्षभर अभ्यास करून तसेच सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून पुनर्रचनेचे प्रारूप तयार केले आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी भविष्याबाबत कोणतीही भीती न बाळगता पुनर्रचनेचा आराखडा स्वीकारून तो यशस्वी करून दाखवावा. पुनर्रचनेतून तणावरहित वातावरण निर्माण होईल, कर्मचारी समाधानी होतील आणि परिणामी ग्राहकांना दर्जेदार आणि गतिमान सेवा मिळण्यास मदत होईल असा विश्वास महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे कार्यकारी संचालक चंद्रशेखर एरमे यांनी व्यक्त केला. हे जे काही केलेलं आहे ते दुसऱ्या कोणी बाहेरच्या व्यक्तीने केलेलं नाही. हे मी माझ्या इनहाऊस, ज्याला म्हणतो आपण इनहाऊस अधिकाऱ्यांनी हे केलेलं आहे. फील्डचे इनपुट्स घेतलेले आहेत, जनमित्राचे असतील, काय म्हणजे त्याला अधिकाऱ्यांचे असतील, जेईचे असतील, SDOचे असतील, जिथे जिथे हे बदल होतात त्या त्या अधिकाऱ्यांचे आणि फायनली चीफ इंजिनियरचे आणि RDचे असे मत घेऊन हा साधारणपणे प्रारूप तयार झालेला आहे. हा प्रारूप एकदम परफेक्ट झाला. आता याच्यात काहीच हे नाही, त्रुटी नाही असं मी म्हणणार नाही. त्रुटू असू शकेल, पण जेव्हा आपण सुरू करू जसं जसं आपल्याला अडचणी येईल तशा तशा त्या अडचणी आपण त्यात इन्कॉर्पोरेट करू असं इथं मला आवर्जून आपल्याला सांगावं वाटते. उपस्थित संघटना, प्रतिनिधी, कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांच्या पुनर्रचनेत मंजूर पदे कायम राहतील आणि एकाही पदाला धक्का लागणार नाही. आरक्षण, पदोन्नती आणि सेवा ज्येष्ठतेवर कोणताही परिणाम होणार नाही. राज्यभरात 46 उपविभाग आणि 92 शाखा कार्यालय नव्याने निर्माण करून सर्व कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाईल. सुरुवातीला शहरी भागात आणि नंतर ग्रामीण भागात टप्प्याटप्प्याने पुनर्रचना अंमलात येणार असून मुख्य कार्यालयाच्या स्तरावर 6 सदस्यीय समिती प्राप्त सूचना आणि गरजेनुसार आराखड्यात बदल करेल. पुनर्रचनेमुळे वीज हानी अधिक असलेल्या ठिकाणी सुधारणा होण्याची अपेक्षा मुख्य अभियंता जनवीर यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात प्रस्तावित मनुष्यबळ पुनर्रचनेबाबत अहमदनगर मंडळ कार्यालय अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांसमवेत आयोजित संवादात मुख्य अभियंता ब्रिजपाल सिंह जनवीर, मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी, सहाय्यक महाव्यवस्थापक प्रवीण बागुल, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, कार्यकारी अभियंता जीवन चव्हाण, व्यवस्थापक रेणुका भिसे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. तर पुनर्रचनेमुळे कामाचे विकेंद्रीकरण होऊन गती मानता येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता सांगळे यांनी दिली. कंझ्युमरचा बेस, प्रत्येक ठिकाणचं भौगोलिक क्षेत्र आणि प्रत्येक ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क हे कन्सिडर करण्यात येणार आहे हेड ऑफिस मधून पण, आणि ते करण्यात यावं एवढीच एक माफक अपेक्षा आहे माझी पण. तर त्या दृष्टीने आता मी पुढचा आपला कार्यक्रम चालू होईल. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपव्यवस्थापक ईश्वर पाटील यांनी केले.